आज आपण नेहमीपेक्षा वेगळे असे दहीवड्याची रेसिपी करूया तर हे दही वडे आपण मोड आलेल्या मटकीपासून बनवलेले आहेत आणि पुदिन्याच्या चटणीची ही रेसिपी यामध्ये शेअर केलेली आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्सही सांगितलेल्या आहेत चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण गोड दही बनवून घ्यायचं आहे तर दोन छोट्या वाट्या भरून दही मी एका बाऊलमध्ये घेतलेला आहे आणि ताजंच दही आपल्याला वापरायचं आहे चवीनुसार यामध्ये साखर टाकलेली आहे मी जवळपास चार ते पाच चमचे साखर घातलेली आहे आणि यामध्ये आपलं हे दही चटपटीत होण्यासाठी आपण घालूयात त्यामध्ये चाट मसाला आता चाट मसाला घातल्यानंतर व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर विरगळून घ्यायची आहे तर त्यासाठी आपण हे दही असंच थोड्या वे वेळ झाकून ठेवूयात तोपर्यंत आपण पुदिन्याची चटणी बनवून घेऊयात आता इथे चटणी बनवण्यासाठी मी फ्रेश पुदिन्याची पाने घेतलेली आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहेत चवीनुसार यामध्ये मीठही टाकलेलं आहे आणि एक हिरवी मिरची घालूयात जास्त मिरच्या यामध्ये वापरू नये कारण आपण वड्यांमध्येही मिरच्या टाकणार आहोत तर येथे पाणी घालून आपण ही, ही चटणी तयार करून घेतलेली आहे खूपही पाणी यामध्ये टाकायचं नाही आता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे तर सर्व काही तयारी आपण आता करून घेतलेली आहे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीरही आपण स्वच्छ धुवून ती कट करून एका वाटीमध्ये काढून घेऊया आता इथे पाहू शकता तुम्ही गोड दही ही आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे साखर पूर्णपणे यामध्ये विरगळलेली आहे आणि कोथिंबीरही कट करून घेतलेली आहे आणि पुदिन्याची चटणीही आपली तयार आहे पुदिन्याच्या चटणीमध्ये तुम्हाला जर लिंबाचा रस पिळायचा असेल तर तुम्ही पिळू शकता पण येथे दही वापरल्यामुळे मी यामध्ये लिंबाचा रस टाकलेला नाही कारण खूप आंबटही होईल म्हणून आता येथे पाव किलो मोड आलेली मटकी मी घेतलेली आहे मटकी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवूनही घेतलेली आहे यामध्ये थोडेसे वटाणे आणि हरभारेही आहेत तुम्हाला जर नुसत्या मटकीचा वापर करायचा असेल तर नुसती मटकीही तुम्ही वापरू शकता तर ही मटकी आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे जर नुसती मटकी आपण मिक्सरमध्ये फिरवली तर ती व्यवस्थित बारीक होणार नाही त्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे तर पाणी आपल्याला थोडंसंच टाकायचं आहे खूपही पाणी टाकलं तर हे बॅटर आपलं पातळ होईल आणि वडे आपले तेलकट होतील तर आता हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे आणि ते एका काचेच्या बाऊलमध्ये काढून घेत आहे इथे पाहू शकता कढीपत्ता लसूण आणि थोडासा अद्रकचा तुकडा मी घेतला आहे तोही आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये आणि थोड्याशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत लाल मिरच्या ओल्याच वापरायच्या आहेत सुक्या लाल मिरच्या वापरू नये आणि जर तुमच्याकडे ओल्या लाल मिरच्या नसतील तर तुम्ही बॅटरमध्ये लाल तिखटही टाकू शकता ह्या वड्यांना हिरव्या मिरची चव चांगली लागत नाही त्यामुळे मी येथे ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते पाच मिरच्या मी घेतलेल्या आहेत बारीक तुकडे करून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीरही टाकली आहे आणि आता ह्याची आपण बारीक पेस्ट करणार आहोत तर बारीक पेस्ट आता इथे तयार आहे ही पेस्ट आता आपण ह्या बटकीच्या बॅटरमध्ये घालायची आहे तर इथे पाहू शकता पेस्ट घातल्यानंतर आपण चमच्याने हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामधलं पाणी ॲपसर्व करण्यासाठी आपण येथे घेतलेले आहे एक वाटी जाड पोहे तर पोहे आपल्याला धुवून घ्यायचे नाही तसेच मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे पोह्यामुळे आपले वडे छान टेस्टी आणि कुरकुरीत होतील आणि त्यातील पाणी पण ते ॲब्सॉर्ब करतील आणि त्यामुळे आपले जे वडे आहे ते तेलकटही होणार नाही थोडंसं मी येथे तांदळाचं पीठही टाकलेलं आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे बेसन वापरू शकता त्यामुळे आपल्या वड्यांना बाइंडिंग छान येईल आणि हे दोन्हीही आता आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे ते आता आपण वड्याच्या बॅटरमध्ये घालायचं आहे आता हे मिश्रण आपण व्यवस्थित चमच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजून एक गोष्ट आपली टाकायची राहिलेली आहे ती म्हणजे चवीनुसार मीठ आता इथे मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर पेस्ट करताना मिरचीचा वापर केला नाही तर ह्या बॅटरमध्ये तुम्ही लाल तिखटही टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाका किंवा हिरवी मिरची टाका किंवा लाल मिरची पण मी सजेस्ट करेल की लाल मिरची यामध्ये जास्त चवीला चांगली लागेल आता हे मिश्रण आपण दहा ते पंधरा मिनटासाठी असंच झाकून ठेवणार आहोत कारण पोहे टाकल्यामुळे मटकीच्या पॅटरमध्ये जे पाणी होतं ते पोहे शोषून घेतील आणि आपले वडे तळताना जास्त तेलकट होणार नाही खूप कमी तेलात आपण हे वडे बनवणार आहोत तर इथे मिश्रण पाहू शकतो पंधरा मिनटानंतर व्यवस्थित ते भिजलेलं आहे आता आपण थोडासा हात ओला करून घ्यायचा आहे पाण्याने आणि याचे वडे आपल्या आवडीनुसार असे करून घेऊया तर एका प्लेटमध्ये मी असे वडे बनवून घेत आहे इथे पाहू शकता अशा पद्धतीने वडे सर्व आपण करून घ्यायचे आहे आणि येथे तेल कडकडीत तापले आहे की नाही ते बघण्यासाठी आपण येथे एक गोळा टाकलेला आहे तो जेव्हा तेलावर असा वरती तरंगेल तेव्हाच आपलं हे तेल वडे तळण्यासाठी तयार झालेलं आहे असं समजावं आता एक, -एक वडे आपण सोडूया आणि वडा टाकल्यानंतर ही झारी अशी उलटी करून ठेवायची म्हणजे तेल उडत नाही वडे तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच उलटे करण्याचा प्रयत्न करू नये कारण पीठ कढईला चिटकलेले असते आणि आपण जर वडे उलटे करायला गेलो तर अर्धे पीठ कढईला चिटकून जाते आणि वडे पण मोडतात तर त्यामुळे खालच्या साईडने व्यवस्थित तळले गेले तेव्हाच आपण हे वडे उलटे करून घ्यायचे आहे तर दोन्ही साईडने खरपूस असे आपल्याला हे वडे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे जास्तही तेलकट हे वडे होत नाहीत खूप छान होतात इथे पाहू शकता कलरही खूप मस्त आलेला आहे हे दोन वडे तयार झालेले आहे तळून तर आपण ते काढून लगेचच पाण्यामध्ये टाकायचे आहे पाण्यामध्येही हे वडे तळल्यानंतर जास्त वेळ ठेवू नये फक्त सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला ते पाण्यामध्ये टाकायचे आहे उडीद वड्यासारखे मटकीचे वडे पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवू नये एक पाच मिनटाच्या वर पाण्यामध्ये ठेवू नये लगेचच काढून ते घ्यावेत अशाच पद्धतीने सर्व वडे आपण तळून घेऊयात आणि पाण्यात टाकून घेऊयात तर आता ही वड्यांची क्वांटिटी थोडीच होती म्हणून सगळे वडे मी इथे पाण्यामध्ये ठेवून घेतले आहेत आता हे दही वडे सर्व करण्यासाठी आपण अशा पद्धतीचा येथे बाऊल घेतलेला आहे हे, हे वडे पाण्यातून काढून घ्यायचे आहेत आणि थोडंसं आपल्याला पाणी त्यातलं पिळून घ्यायचं आहे खूपही पाणी एकदम काढू नये नाहीतर ह्या दही वड्यांचा आकार बदलू शकतो आणि ते मोडू शकतात त्यामुळे जस्ट थोडंसं पाणी काढून आपण हे बाऊलमध्ये काढून घेऊया तर तीन वडे मी येथे काढून घेतलेले आहेत ह्या बाऊलमध्ये त्यावर आपण गोड दही पुदिन्याची चटणी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया मस्तपैकी आपले हे दहीवडे तयार झालेले आहेत तर असे हे मोड आलेल्या मटकीचे दहीवडे तुम्ही नक्की बनवून पहा खूपच छान लागतात नेहमीच्या दहीवड्यापेक्षाही हे दहीवडे अतिशय खमंग आणि मस्त होतात नक्की बनवून पहा थोडंसं लाल तिखट आणि फरसान किंवा बारीक शेवही तुम्ही घालू शकता तर कशी वाटली तुम्हाला आच्ची ही दही दहीवड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय